मालेगाव नंतर हॉटस्पॉट ठरलेला येवला तालुका आता कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येथील 32 पैकी अवघे 3 रुग्ण आता उपचार घेत आहे. बघूया सविस्तर वृत्त. येवला तालुक्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. येथील आरोग्य यंत्रणा कोरोना बाधित झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जिल्ह्यात मालेगाव पाठोपाठ येवल्यातील रुग्णसंख्या सतत वाढत असल्याने प्रशासनासह येवलेकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. मात्र 32 कोरोना बाधित रुग्णांपैकी टप्प्याटप्प्याने 29 रुग्ण औषधोपचाराने कोरोना मुक्त झाल्याने आता येवल्यातील रुग्णसंख्या अवघी 3 राहिली आहे. हे तीनही रुग्ण नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून औषधोपचारानंतर या रुग्णांनाही डिस्चार्ज दिला जाणार आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाचा नवीन रुग्ण आढळून न आल्याने येवल्यातील कोरोनाची संपर्क साखळी खंडित करण्यास प्रशासनाला यश आलंय. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत कोळस, येवला.